नमस्कार, मी माझ्या शाळेतला भागी कविता सादर करतोय. बऱ्याच वर्षांनी शाळेतल्या वर्गात जाणं झालं. वर्गभर फिरताना मन थोडं दाटून आलं. एका बाकानं तर मला चक्क अडवलं. डुगुडुगू त्याने हलवली आपली मान. त्याचं बुद्धत्व मला जाणवलं. काळाशार फळा पण सुरकुतला होता. डस्टर अगदी जीर्णच झाला होता. खडूंची तोडकं पडली होती सर्वता. कागदाच्या बाणांचा तर ढिगच पडला होता. भिंतीवरच्या एकमेकांची कार्टून्स आणि रेघोट्या जुन्या आठवणी जाग्या करत होत्या. माझ्याकडे साऱ्या कुतूहलाने पाहत होत्या. आठवते का बघ त्या बाकाने केलं थोडं हितगुज. हातातल्या पट्टीने किती बडवलंस. गाणी म्हणत सुंदर मनोरंजनही केलंस. खाऊचा डबा खाताना तर मलाही बरवलंस. तुमच्या वाढदिवसांना तर माझी चंगळच असायची. कुठेतरी पडलेली चॉकलेट टोप्या आणि मुखवटे पण मलाच मिळायची. प्रेमाने मनपूर्वक आशीर्वाद देऊन त्याची सांगाता व्हायची. सुट्टीमधल्या आठवतात मला अंताक्षरीच्या स्पर्धा. असायच्यात किती छान. तुमचे मधुर आवाज उमटत अजून तृप्त होतात माझे दोन्ही कान. असो, कसे आहे तुझे बाकी सर्वत्र मित्र? मोठमोठाले झाले असणारे सारे विखुरले असतील ना सर्वत्र नोकरीनिमित्त बिचारे. मला खरंच तुझा अभिमान वाटला. इतक्या वर्षाने का होईना तू मला इथे येऊन भेटला. किती बडवलंस, किती ओरबडलंस, पण मला राग नाही बर का धरला. बऱ्याच दिवसांनी भेटल्यावर सार्थक वाटलं मला. शाळेची घंटा झाली तसा तो गैवरला. हाती हात घेऊन मनोमन मुसमुसला. कधी असाच येत जा रे, दोन्ही हात धरून हेलावला. सुखरूप गरीबा सांगत सरुद्ध हेलावला. माझी खुशाली घेत जा म्हणत निरोप त्याने घेतला. धन्यवाद.